मॉर्निंग स्टूडेंट. क्लास टीवाई बी कॉम 2019 पैटर्न सेमेस्टर 6 सब्जेक्ट एडवांस अकाउंटिंग टॉपिक रेशो एनालिसिस. रेशो एनालिसिस चा आज आपण 12 नंबरचा प्रॉब्लेम पाहतोय. हा प्रॉब्लेम खास आपण क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो हे दोन रेशो अभ्यासण्यासाठी हा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. आपले जे बाकीचे तीन टॉपिक आहेत त्याच्या सर्वांच्या व्हिडिओ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहेत. त्या प्लेलिस्ट वरून तुम्ही तीनही टॉपिक पाहू शकता. प्रत्येक टॉपिकचे साधारणपणे 10-10 प्रॉब्लेम आहेत. फक्त कॉपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंटचे आपण 7 घेतलेले आहेत. ते देखील 2 दिवसामध्ये 10 पर्यंत आपण पूर्ण करत आहोत. प्रॉब्लेम समजावून घ्या. आपल्याला फक्त क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो काढायचा आहे. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये जे आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे त्याच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स दिलेले आहेत बघा 7,25,000 रुपये आणि खाली इथे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स 5,25,000. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण ऍव्हरेज क्रेडिटर्स काढत असताना ओपनिंग बॅलन्स प्लस क्लोजिंग बॅलन्स छेद 2 या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेशन करणार आहोत. मग क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि डेट टू इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट आपण क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करूया. मग फॉर्म्युला लिहा, कॅल्क्युलेशन ऑफ क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. फॉर्म्युला लिहा, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू क्रेडिट परचेसेस अपॉन एव्हरेज क्रेडिटर्स. ह्या प्रॉब्लेम मध्ये देखील आपण परचेसेस साठी ट्रेडिंग अकाउंट पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट मध्ये परचेसेस आहेत 5,60,000 रुपये. मग ह्या क्रेडिट परचेसेस इज इक्वल टू 5,60,000, 5,60,000 आणि एव्हरेज क्रेडिटर्स आपण कोणत्या फॉर्म्युलाने काढणार. तर आता ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे म्हणून ओपनिंग बॅलन्स प्लस क्लोजिंग बॅलन्स अपॉन 2. मग ओपनिंग बॅलन्स किती आहे तो खाली ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलाय. ओपनिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स 5,25,000, 5,25,000 आणि क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटचा बघायचा तो आहे 7,25,000. दोन्हींची बेरीज करा. 7,25,000 हा क्लोजिंग आहे आणि ओपनिंग आहे आपला 5,25,000. 5,25,000 प्लस 7,25,000 छेद 2. दोन्हींची बेरीज करून 12,50,000 होतात. 12,50,000 दोनने भाग दिला तर उत्तर येतं 6,25,000. फॉर्म्युलामध्ये किमती टाका. क्रेडिटर्स टर्न ओव्हर रेशो बरोबर क्रेडिट सेल्स आहेत, सॉरी क्रेडिट परचेसेस आहेत 5,60,000 छेद ऍव्हरेज क्रेडिटर्स आहेत 6,25,000. भाग देऊन उत्तर येते 0.8. राऊंड अप करून फायनल आन्सर आलेले आहे 1 टाइम्स. हा झाला क्रेडिटर्स टर्न ओव्हर रेशो. त्यानंतर डेप्ट टू इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. डेप्ट म्हणजे काय? कर्ज. लॉंग टर्म डेप्ट, दीर्घ काळाचं कर्ज. आणि इक्विटी म्हणजे काय? तर शेअर होल्डर्स फंड. मग डेप्ट टू इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला घेणार आहोत. डेप्ट टू इक्विटी रेशो बरोबर लॉन्ग टर्म डेप्ट, लॉन्ग टर्म डेप्ट छेद शेअर होल्डर्स फंड, छेद शेअर होल्डर्स फंड. मग लॉन्ग टर्म डेप्ट म्हणजे जनरली डिबेंचर्स असतात, परंतु काही प्रॉब्लेम मध्ये बँक लोन आणि त्याचा जर पिरियड मेन्शन केला असेल 10 वर्ष 15 वर्ष तर ते देखील आपण घेऊ शकतो. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा, बॅलन्स शीटला एक 5% मॉर्गेज डिबेंचर नावाचा आयटम आलेला आहे 5,00,000 रुपये. म्हणून आपण ही जी डिबेंचरची अमाऊंट आहे 5,00,000 रुपये ती घेणार आहोत लॉंग टर्म डेप्ट म्हणून. आणि शेअर होल्डर्स फंड मध्ये काय काय येईल? तर शेअर होल्डर्स फंड मध्ये जनरली कॅपिटल येत असतं, त्यानंतर रिझर्व येत असतो आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स येत असतो. जर लायबिलिटी साईडला असेल तर प्लसला घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस आणि ऍसेटला असेल तर प्रॉफिट अँड लॉस काय करायचा असतो तर मायनसला घ्यायचा असतो. तर मग आपण आधी फॉर्म्युला लिहून घेऊया. फॉर्म्युल्यामध्ये घ्या, लॉंग टर्म डेप्ट इज इक्वल टू फाईव्ह पर्सेंट मॉर्गेज डिबेंचर इज इक्वल टू अमाऊंट घेतली आपण 5 लॅक्स. त्यानंतर शेअर होल्डर्स फंड इज इक्वल टू शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बॅलन्स शीट बघा. आता बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला कॅपिटल 2 आहेत. एक प्रेफरन्स कॅपिटल आहे 10,00,000 रुपये. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल आहे 3,75,000 रुपये. इक्विटी शेअर कॅपिटल
जे आहे ते दोन प्रकारचं आहे. एक आहे 3,75,000 रुपये आणि दुसरं आहे 9 लाख रुपये. आणि ऍसेट साईडला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 4,80,000. मग आता आपण शेअर होल्डर्स फंड काढताना काय करणार आहोत, तर या तिन्हींची बेरीज करणार, म्हणजे 10 लाख प्लस 3,75,000 प्लस 9 लाख, आणि त्यातून प्रॉफिट अँड लॉस जे आहे ते ऍसेट साईडला आलंय, त्यामुळे आपण ते काय करणार आहोत, वजा करणार आहोत, कारण की तो डेबिट बॅलन्स आहे. मग शेअर होल्डर्स फंड कॅल्क्युलेट करा. मग शेअर कॅपिटल घ्या 10 लाख प्लस 3,75,000 प्लस 9 लाख, रिझर्व नाहीये, आणि प्रॉफिट अँड लॉसचा जो डेबिट बॅलन्स आहे तो आपण वजा करतोय. म्हणून फॉर्म्युल्यामध्ये ज्या किमती टाकायच्या आहेत आपल्याला, त्यात शेअर कॅपिटल तीन प्रकारचं होतं, प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर दोन प्रकारचं. मग 10 लाख प्लस 3,75,000 प्लस 9 लाख वजा प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स 4,80,000, कॅल्क्युलेशन करून उत्तर येतं आपलं टोटल कॅपिटल जे आहे ते आहे आपलं 22,75,000. त्यातून आपण 4,80,000 रुपये वजा केले तर शेअर होल्डर्स फंड आलेला आहे 17,95,000. सूत्रात किमती टाका, डेट टू इक्विटी रेशियो बरोबर 5,17,95,000. आता भाग द्या कॅल्सीवर 5 लाखाला 17,95,000, आणि उत्तर येतं 0.27 पुढे 8 येतात, म्हणून मग मी 0.28 करून घेतलेला आहे. तर 0.28:1 हा झाला आपला डेट टू इक्विटी रेशो. ह्या प्रॉब्लेम ह्या व्हिडिओ मध्ये आपण क्रेडिटर्स टर्न ओव्हर रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो हे दोनच रेशो पाहिले, कारण की बाकीचे जे रेशो आहेत ते आपण ह्या पूर्वीचे जे प्रॉब्लेम्स 1 ते 10 घेतलेले आहेत त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. थँक्यू.